थंडगार गर्मी. उन्हाळा म्हटलं की आठवतात मस्त थंडगार सरबत. उन्हामुळे येणारा थकवा घालवण्याचं आणि थंडावा देण्याचं काम सरबत करतात. उन्हाळ्यात घामावाटे शरीरातलं पाणी बाहेर पडत असत, त्यामुळे शरीराला पाण्याची कमतरता जाणवते. सरबत पाण्याची ही कमतरता भरून काढतात, यामुळे डिहायड्रेशनचा धोकाही टळतो. सरबत बनवण्यासाठी विविध झाडांची फळं, फुलं, बिया, पानं किंवा मुळं सुद्धा वापरतात. ह्यासोबतच पाणी, मीठ, साखर आणि इतरही काही घटक सरबतात असतात. आपल्या देशातील प्रत्येक भागात वेगवेगळी चवदार सरबत बनवली जातात. याला कारण आहे त्या त्या भागात आढळणारी वैशिष्ट्यपूर्ण झाडं. महाराष्ट्राच्या किनारी भागात कोकम हे झाड मोठ्या प्रमाणावर आढळत. त्याची फळं उन्हाळ्याच्या सुरुवातीला यायला लागतात. या फळांपासून तयार केलं जाणारं कोकम सरबत चवीला थोडं आंबट गोड असतं. वर्षभर या सरबताचा आस्वाद घेण्यासाठी कोकमाच्या सीझन मध्येच या फळांचा रस साठवून ठेवतात. गुजरात मध्ये उन्हाळ्यात फालसाच्या फळाचं सरबत आवडीने पितात. या झाडांची फळं लालसर काळी आणि चवीला आंबट गोड असतात. उन्हाळ्याच्या आधी हिमालयाच्या सानिध्यात असलेल्या उत्तराखंड राज्यात बुरांश फुलायला लागतं. त्याच्या लाल भडक फुलांचं गोड सरबत तिथं घराघरात बनवतात. आसाममध्ये संत्र्यांच्या कुळातील ही झाडं खूप दिसतात. याला आसामी भाषेत रोबाब टेंगा असं म्हणतात. याच्या मोठ्या आकाराच्या आंबट गोड फळाचा रस उन्हाळ्यात आसाममध्ये लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात या फळाला पपनस म्हणतात, पण इथे त्याचा सरबतासाठी उपयोग होत नाही. उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बंगाल, ओडिसा, कर्नाटक अशा अनेक राज्यात बेलफळापासून सरबत बनवलं जातं. ते चवीला गोड असतं. वेगवेगळ्या भागात अशी वेगवेगळी सरबत बनत असली तरी काही सरबत सगळीकडे बनतात. उदाहरणार्थ लिंबू सरबत आणि आंब्याचं पन्ह. आंब्याचं पन्ह कसं बनवतात माहितीये का? चला बघूया. आधी कैऱ्या घ्या, त्या नीट वाफवा, त्यांची साल काढा, बाठीपासून गर वेगळा करा, या गरात गूळ मिसळा, थोडी वेलचीची पूडही घाला. चवीपुरतं मीठ घालून मिश्रण गाळून घ्या. ग्लासमध्ये चमचा दीड चमचा मिश्रण घेऊन थंड पाणी घाला. वाह, सरबत तयार. कधी आंब्याचं पन्ह प्यायला नसाल तर ह्या सीझन मध्ये नक्की बनवून प्या आणि मित्रांनाही प्यायला द्या. सरबतामुळे दोस्ती देखील पक्की होते. तुमच्या घरी उन्हाळ्यात कोणती सरबत बनवतात आणि ती कशी बनवतात माहीत नसेल तर विचारा घरी. त्याचा व्हिडिओ बनवा आणि आम्हाला पाठवा. आणि हां, उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आंब्याचा मुरांबा आणि आंब्याची चटपटी चटणी पण बनवतात. उन्हाळी सीझनमध्ये कोणकोणत्या झाडांपासून, फळांपासून, फुलांपासून,
कोणकोणत्या रेसिपीज बनवतात ह्याची माहिती नक्की काढा.